detail to come and have a look at the history, the culture, the archaeological sites that are present in Maharashtra. Give them a moment of entertainment by providing these infrastructure facilities. Those infrastructures, when they come up, will invite many of our creative talent to want to go and use them. They will necessarily create theatre, create musicals, so many things that can be done. तर अनेक गोष्टी करण्यासारख्या आहेत अशा प्रकारची खंत आपण बघतोय बिग बी अमिताभ बच्चन यांनी या विचार मंथनाच्या कार्यक्रमात आपले विचार मांडलेले आहेत. मुंबई नेक्स्ट, पुढे काय करायचं मुंबई संदर्भात, अशा अनेक महत्त्वाच्या जे मंडळी आहेत ते एकत्र आले होते आणि त्यावर त्यांनी विचार मंथन केलं आणि त्यामध्ये बिग बी अमिताभ बच्चन यांचे विचार काय आहेत, त्यांना काय वाटतं मुंबईविषयी हे ऐकण्यासाठी आपण आतुर होतो. आणि काही क्षणापूर्वीच आपण बघतोय बिग बी अमिताभ बच्चन यांनी मात्र ज्या तऱ्हेनं विकास व्हायला पाहिजे होता, चांगली प्रसिद्धी दिला गेल्या पाहिजे होती, तसं काही चित्र दिसत नाही असं म्हटलंय. गुजरातमध्ये असलेल्या ऐतिहासिक वास्तूंना राज्य सरकारनं चांगली प्रसिद्धी दिल्यानं गुजरातमध्ये पर्यटन विकास झाल्याचं देखील चित्र दिसतंय असं ते म्हणाले. इतिहास तज्ञ निनाद बेडेकर आपल्या बरोबर आहे. बेडेकरजी, झी 24 तास मध्ये आपलं स्वागत. आता मुंबई नेक्स्ट म्हणून जो खास कार्यक्रम होता त्यामध्ये कुठेतरी बिग बी अमिताभ यांनी खंत व्यक्त केली आहे की महाराष्ट्रात अगदी गुजरातपेक्षा अनेक चांगल्या वास्तू आहेत, पर्यटन वास्तू, ऐतिहासिक वास्तू असून सुद्धा त्याचं योग्य प्रकारे मार्केटिंग झालेलं नाही आहे असं बिग बी म्हणत आहेत. आपलं काय मत यावर? निनादजी माझा आवाज येतोय? हो येतोय मला. आता काही वेळापूर्वी जे विचार मंथन सुरू आहे त्या संदर्भात आपण बिग बींचे विचार ऐकले असतील, त्यावरती आपली काय भाष्य? हो देतो. मी महाराष्ट्रात खरं म्हणजे सांस्कृतिक ठिकाणं खूप आहेत, अमिताभ म्हणाले ते बरोबर आहे. एक म्हणजे लेणी आहे, तिथं लेणी जवळजवळ 2000 वर्षापासून आहेत. जुन्नर या भागात 350 वर लेणी आहेत आणि तिथं अत्यंत दुर्लक्षित अशी ती लेणी आहेत. महाराष्ट्रात 500 वर किल्ले आहेत, पण त्यातले काही ठराविक किल्ले सोडता बाकीच्या किल्ल्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष झालेलं आहे आणि किल्ल्यांच्या ठिकऱ्या होत आहेत. महाराष्ट्राला 700-750 किलोमीटरचा किनारा लावला आहे आणि या किनाऱ्यावर छोटे छोटे एका बुरुजापासून अनेक बुरुज असलेल्या किल्ल्यांच्या पर्यंत बेटावरचे किल्ले, किनारी किल्ले आणि जवळचे किल्ले हे जर का धरले तर 85 किल्ले तिथे आहेत. आणि एक म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की महाराष्ट्रात सातवाहनांच्या पासनं वाकाटक, कलचुरी, आभीर, सेंद्रक, शिलाहार, त्याच्या आधी राष्ट्रकूट, चालुक्य, यादव, मग मराठे या सगळ्यांनी किल्ले बांधले. एवढंच नव्हे तर फ्रेंच, पोर्चुगीज, त्याच्यानंतर इंग्रज या डच यांनी सुद्धा किल्ले बांधले आणि आफ्रिकेतनं आलेल्या इथिओपियन लोकांनी म्हणजे सिद्ध्यांनी सुद्धा इथं बांधलेले किल्ले आहेत. मला वाटतं जगाच्या पाठीवर असा कुठलाही दुसरा प्रदेश नसेल की इतक्या मोठ्या संख्येनं आणि वेगवेगळ्या राजवटींनी, वेगवेगळ्या देशाच्या, धर्माच्या, वंशाच्या लोकांनी इथे येऊन किल्ले बांधले. आणि हे खरं मार्केटिंग करणं गरजेचं आहे. जाहिरात त्याची व्यवस्थित करायला पाहिजे, काही बेसिक अम्युनिटीज लोकांना दिल्या पाहिजेत, त्याचं एक छोटंसं इन्फ्रास्ट्रक्चर जर का उभं केलं तर महाराष्ट्राचं पर्यटन काही काळातच फार मोठ्या प्रमाणात वाढेल असं मला वाटतं. अगदी खरं. बेडेकरजी खूप व्यवस्थित आपण समजावून सांगितलं, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. निनाद बेडेकर इतिहास तज्ञ आपल्या बरोबर होते. ज्या तऱ्हेनं आपण बघतो की वास्तू आपल्याकडे आहे, प्राचीन, अतिप्राचीन, अतिशय सुबक अशा वास्तू आहेत, मात्र त्याचं मार्केटिंग ज्या तऱ्हेनं व्हायला पाहिजे तसं झालेलं नाही, ही खंत आपण बघतो निनाद बेडेकर यांनी देखील व्यक्त केलेली आहे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.